माझ्या दिशणा आणि माझ्या रंगरूपावर थोडस टॉर्च खूप भयंकर अनुभव आहे तो हॅलो नमस्कार मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या प्रियंका चॅनल चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आहे कसे आहात तुम्ही सगळे मजेतच असाल अशी मी आशा करते आणि तुमची तब्येत देखील ठणठणीत असेल अशी पण मी आशा करते तर आज आहे एकतीस डिसेंबर म्हणजे दोन हजार एकवीस या वर्षाचा शेवटचा दिवस आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर दोन हजार हे दोन हजार एकवीस हे वर्ष माझ्यासाठी कसं होतं आणि काय चुका केल्या मी काय शिकले आणि काय अचीवमेंट राहिल्या माझ्या या वर्षभरामध्ये तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज घंटीचं बटन दाबा याला कुठलेही चार्जेस नाही आहेत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर जसं की मी म्हटली तुम्हाला आधी की मी माझ्या दोन हजार एकवीस या वर्षाची रेसि सॉरी रेसिपी म्हणते समरी तुम्हाला सांगणार आहे तर या समरीमध्ये मी जानेवारी महिना म्हणजे जानेवारी फेब्रुवारी असं स्टार्ट करेल आणि प्रत्येक महिन्यातलं चूक किंवा बरोबर किंवा मग मी काय मिळवलं किंवा मी कुठे चुकली हे सांगते तुम्हाला तर आपण सुरुवात जानेवारी महिन्यापासून करूया तर जानेवारी महिन्यामध्ये काय झालेलं नाशिकला होतो विशेष असं काहीच नव्हतं तर नाशिकला असताना निधीचं बोर्णन आणि माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मी तिथे केलेला तर तिथे मी एक गोष्ट केली कदाचित नाही आवडली असणार भरपूर लोकांना ती गोष्ट नसेल आवडलेली पण मला करायचं होतं तसं म्हणून मी केलेलं तर हदि कुंकवाला जनरली आपण फक्त सुवासिनींनाच बोलवतो त्यांनाच वान देतो अशी प्रथा आपल्याकडे आहे पण हल्ली आता काळ बदलत चाललेला आहे तर मग मी तिथे ज्या आजी वगैरे होत्या किंवा काकू होत्या तर ते काका किंवा बाबा एक्सपायर झालेले असतात मग त्यानंतर त्यांना हळदी कुंकवाला बोलवलं जात नाही किंवा त्यांना वाण दिलं जात नाही असं भरपूर ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं तर मी ओवरऑल ज्या काकू किंवा आजी होत्या त्या सगळ्यांना बोलावलं होतं आणि सुवासिनींना जसं वाण दिलं अगदी तसंच वाण दिलं फक्त हळदी कुंकू मी नाही दिलेलं होतं हळदच लावली त्यांना आणि वाण दिलं एक दोन लोकांना ते खटकलं पण मला नाही मला पटलं ते आणि कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद मिळाला त्यांना समान हे झालं म्हणून समानता मिळाली म्हणून कारण आपल्याकडे असं अजून तरी खूप बदललेलं आहे आय नो सगळं बदलतं आहे आता पण कुठेतरी ज्या जुन्या परंपरा आहेत त्या अजून पण खूप स्ट्रिक्टली पाळल्या जातात तर मला त्या मोडून पूर्णपणे मोडून काढायचं असं माझ्या मनात नाही पण जिवंत व्यक्ती आहेत मन असतं प्रत्येकाचं म्हणून मग मी ही प्रोसेस ही जी गोष्ट आहे त्या काकू आणि त्या आजी त्यांना बोलवलं होतं आणि त्यांना देखील मान दिलं त्यांना पण खूप छान वाटलं आणि माझ्या पण मनाला समाधान वाटलं तर ही गोष्ट खूप छान घडली जानेवारी महिन्यामध्ये माझ्या जानेवारी दोन हजार एकवीस या महिन्यामध्ये माझ्या बाबतीत तर पुढचा जो महिना आहे तो म्हणजे फेब्रुवारी तर फेब्रुवारीमध्ये आमच्या फॅमिलीमध्ये लग्न होतं तिथे खूप एन्जॉय केलं मी सासरच्या फॅमिलीकडे लग्न होतं माझ्या चुलत दिराचं तर खूप एन्जॉय केलं आणि त्या एन्जॉयमेंटमध्ये मा कुठेतरी माझ्या दिशेनं आणि माझ्या रंगरूपावरनं थोडंसं टॉर्च टॉर्चर नाही म्हणणार मी कुठेतरी मला थोडं ऐकावं लागलं ते नेहमीच आहे माझ्यासाठी तर तीच एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी राहिली बाकी फेब्रुवारीमध्ये विशेष असं काही नव्हतं उलट आई बाबा नाशिकला आलेले होत्या आमच्याकडे आम्ही मस्त छान असं पंचवटी वगैरे फिरलेलो होतो त्याचे फोटो मी सगळे आजूबाजूला तुम अटॅच करते आहे तर ती एक छान आठवण हो राहिली की आई बाबा लग्नान आमच्या लग्नानंतर पहिल्यांदा आमच्या माझ्याकडे आले म्हणजे माझे आई बाबा आणि पंधरा दिवस राहिले होते दादा बहिणी पण आले होते तर खूप छान एन्जॉय केला आम्ही तर ही एक आठवण आहे आणि अजून एक गोष्ट इथं मी शिकली त्या फॅमिली फंक्शन की ओम इंग्नराय नमः हा मंत्र मी नेहमी जपत असते आणि तो जपावाच जपलाच पाहिजे आपण जपावाच लागतो तर हे मी स्वतःच्या मनाशी ठाम केलं आणि जे काही घडलं होतं ते मी विसरून गेली आणि पुढे चालती झाली तर हेच मी फेब्रुवारीमध्ये शिकली त्यानंतर येतो मार्च तर फेब्रुवारी एंडिंगलाच म्हणजे आय थिंक सव्वीस किंवा अठ्ठावीस फेब्रुवारीला आम्ही इथं आलेलो होतो मनमाडमध्ये तर आम्ही मी फक्त घर वगैरे क्लीन करण्यासाठी आली होती त्यानंतर आम्ही फायनली मन मार्चमध्ये सगळं सामान वगैरे सहित इथे शिफ्ट झालो मनमाडमध्ये तर मनापासून सांगते मला मनमाड सुरुवातीपासूनच आवडत नाही आहे आणि आत्ता पण आवडत नाही त्यातही माझी चुकी आहे ती कशी मी तुम्हाला सांगते तर जेव्हा समजलं की यांचं इकडे ट्रान्सफर होतं आहे मनमाडमध्ये नाहीचाच पाडा होता कारण नाशिक सोडून यायची इच्छा नाही कारण नाशिक खूप आवडतं शहर आहे माझं आणि खूप मोठ्या मुश्किलीने नाशिकला जायला मिळालं होतं म्हणून यायचं नव्हतं खूप नंतरच इथे आलेली आहे मी यांच्याबरोबर सहा महिन्यांच्या बोलीवर आली मार्च महिन्यामध्ये आणि हेच की उगाच आलो मला नाहीच आवडत होतं मग उग कशासाठी आलो मग छोटंच गाव आहे असंच आहे नाशिकच छान तर ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात फिट करून मनात फिट करूनच मी आली आणि तिथेच मी चुकली जर मी पॉझिटिवली घेतलं असतं की ठीक आहे आपल्याला थोडे दिवस तर राहायचं आहे काढून हो घेऊ आपण थोडे दिवस आणि बघूया मग पुढे असं जर मी घेतलं असतं आणि स्वीकारलं असतं तर आज मला कुठेतरी कधी मनमाडमधनं जाऊ असं झालं नसतं बट ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आणि त्याच्यावर विचार केला तर हेच वाटतं की मी खरंच चुकली जर मी सुरुवातच पॉझिटिव्हली केली असती तर आज असं निगेटिव्ह माझ्या मनात नसतं मनमाडबद्दल मनमाड वाईट आहे असं मी नाही म्हणत आहे अजिबात कारण घर खूप छान आहे आमचं आजूबाजूचा परिसर लोकं पण खूप चांगली भेटलेली आहेत कारण आपण चांगलं तर जग जग चांगलं तर काहीच कमतरता नाही पण इथे खूप साऱ्या गोष्टींचे लिमिटेशन्स सा आहे जे नाशिकमध्ये नव्हते त्यामुळे थोडंसं मला स्वीकारायला जड जातं आहे बस बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि सुरुवातीच की नाहीची केली नसती तर आज कुठेतरी हे पण मला वाईट वाटलं नसतं आणि खुश राहू शकली असती मी इतकं नारा उदास आहे खूप असं पण नाही पण कधी असं वाटतं की कधी इथून निघू असं झालेलं आहे पण बघू आता मग आता फेब्रुवारीमध्ये वर्ष होईल आम्हाला इथे यायला बघू मार्च नंतर येतो एप्रिल तर एप्रिलमध्ये काहीच खरंच काही नाही का निधीचा बर्थडे केलेला होता आम्ही ते छान निधीचा आय थिंक थर्ड बर्थडे होता खूप छान सेलिब्रेशन केलेलं आणि मस्त असं त्याचा व्हिडिओ पण मी पोस्ट केलेला आहे तर छान झालं सगळ्यांना इथे आजूबाजूचे जे बच्चा पार्टी होत्या त्या सगळ्यांना बोलवलेलं होतं आणि छान असं सेलिब्रेशन झालेलं बाकी असं खूप काही लक्षात ठेवण्यासारखं एप्रिल महिन्यात असं विशेष काही झालेलं नाही आहे किंवा चूक किंवा बरोबर असं काहीच मला आठव हो म्हणजे लक्षात तरी नाही आणि काही झालेलं पण नाही आहे म्हणून बसनिदीची बड्डे ही एकच आठवण एप्रिल महिन्यातली आहे इथली ह्या वर्षाची तर मे महिना लक्षात राहण्यासारखा राहिला कारण झालं असं की मी आणि आमच्या आम्ही तिघं भर उन्हामध्ये बाईकवर इथून एक पन्नास किलोमीटरवर एक गाव आहे तिथे एंगेजमेंटला गेलो होतो रिलेटिवमध्ये आणि तर झालं असं खूप साडा साधारणतः अकराच्या उन्हात आम्ही निघालो साडे दहा अकरा झाले असतील आणि मस्त तिथे एन्जॉय वगैरे करून येताना पण उत्तर उन्हात आलो म्हणजे चार साडेचारच्या याच्यात आम्ही निघालो आणि दोन दिवस आम्हाला काही वाटलं नाही आल्यानंतर आम्ही मस्त होतो आणि दोन दिवसानंतर निधीला ताप आला निधीला ताप आला नॉर्मल ताप वाटला आणि मग घरच्या गोळ्या औषधी देऊन पण तिचा ताप उतरेना आणि मग झालं असं की तिथे इथले जे डॉक्टर आहेत चांगले तर ते डॉक्टर गावाला गेलेले होते मग आम्ही दुसऱ्या लहान मुलांच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो ते डॉक्टर म्हटले की नॉर्मल हे उतरून जाईल पण त्या डॉक्टरांच्या पण औषधांना निधीचा ताप उतरेना मग ते ऊन उतरवायचं काय प्रकार असतो तो पण करून बघितलं तरी निधीचा ताप उतरत नव्हता आणि खूप खूप देवाचे आभार की लगेच एक दोन दिवसात ते जे डॉक्टर होते आधीचे चाइल्ड स्पेशलिस्ट आहेत इथले मनमाडचे तर ते येऊन गेलेत गावाला गेलेले होते तर तर त्यांनी आम्ही ताबडतोब रात्री आठ वाजता निधीला पुन्हा ताप आल्यावर मी ताबडतोब यांना फोन केला की के आपल्याला इमर्जन्सीला न्यावंच लागेल आणि गेलो डॉक्टरांकडे तर डॉक्टरांनी तिच्या ब्लड टेस्ट वगैरे केलं सगळं आम्ही सांगितल्यानंतर की ह्या या औषधी चालल्या आहेत चार दिवसांपासून मग डॉक्टरांनी ब्लड टेस्ट वगैरे करायला सांगितलं तर त्याच्यामध्ये ती सीपीएम uh, टेस्ट सीपीएम की सीआरएम असं काहीतरी असतं कोरोनासाठी uh, केली जाते ती टेस्ट होती की ज्याच्यामध्ये uh, आपल्या शरीरामध्ये uh, हे वाढलेले असतात का म्हणतात त्याला सॉरी आता मला नाव नाही आठवत आहे त्याचा निधीची फाईल पण आम्ही जमा करून दिलेली होती तिथे कारण मेडिक्लेमसाठी तर ती टेस्ट केली आणि मग डॉक्टर कारण कोरोनासाठी uh, केली जाते ती तर त्याचं काहीतरी सिक्स्टी पर्सेंट म्हणजे साठ टक्के निधीच्या शरीरात त्याचा हे झालेलं होतं आणि आम्ही खूप घाबरलो कारण डॉक्टरांनी पहिलं म्हणजे डॉक्टरांच्या आधी जे लॅबोरेटरीवाले दादा असतात त्यांनी विचारलं ही कोणाच्या संपर्कात आली का आम्ही तिथेच दोघं एकमेकांकडे बघून खूप घाबरलो प्रचंड घाबरलो की बाप रे आता काय व्हायचं कारण निधी छोटी आणि कोरोनाचं ऐकून जास्तच घाबरलो हा की लहान मुलं लवकर कोरोना कव्हर करतात मग डॉक्टरांनी आम्हाला बोल आणि विचारलं की कोणाच्या संपर्कात आली कुठे कुठे तुम्ही गेले सगळं विचारलं होतं आणि आ आधी थोडं घाबरवलं त्यांनी कारण आमचं चुकलेलं होतं आणि मग नंतर खूप शांततेत सांगितलं की तुमची मुलगी चार दिवसात बरी होईल काही काळजी करू नका तर भीती तर होती पण तेव्हा आमच्या जीवाजीवाला आणि त्याच दिवशी रात्री साडे दहापर्यंत निधीला हॉस्पिटलमध्ये सलाईन चालली दीड स म्हणजे एक मोठी आणि एक छोटी अशा दोन सलाईन लान लावल्या डॉक्टरांनी आणि घरी आणल्यानंतर निधीला ता त्यानंतर ताप आलाच नाही पण तिच्या शरीरात जे आ, ते जे वाढलेलं होतं ना ते कमी करायचं होतं मला नाव नाही आठवत आहे एक्स्ट्रीमली सॉरी तर त्यासाठी चार दिवसाचा पूर्ण कोर्स केला आणि मग त्यानंतर पुन्हा निधीची टेस्ट झाली तर ते बरोबर लेव्हलला आलेलं होतं आणि त्यानंतर मग मी आजारी पडली असं आमचं वन बाय वन चालू राहिलं तर माझ्या पण शरीरात दोन टक्के त्याचा शिरकाव झालेला होता कोरोनाचा मुळात झालं असं होतं की माझ्या तोंडाची चव आणि माझ्या नाकाला वासच नव्हता महिनाभर मी महिना तसाच काढला मी कुठल्या पण भाजीचा असा जवळ घेऊन घेऊन वास घ्यायची आता आपण बोंबील फ्राय करतो तेव्हा जर कोणी नॉनव्हेज खात असेल तर तर बोंबील फ्राय केल्यानंतर त्याचा किती छान वास येतो तर तो, तो वास पण मला येईना मला कुठल्याच याचा वास येईना मी कशाचा साबणाचा पण वास खूप वेळ घेत बसायची तरी मला वास येईना घाबरली होती थोडी पण इथल्या डॉक्टरांनी सांगितलं की घाबरण्यासारखं ना काहीच नाही आहे घाबरू नका माझं पण तीन दिवसाच्या सलईन चालल्या सकाळ दुपार चा जवळजवळ माझ्या सहा सदे लागल्यानंतर मी ओके झाली पण तरी मला महिनाभर ना वास होता ना चव तो होत। होती तोंडाला तसाच महिना काढला आम्ही मे महिना म्हणून ह्या वर्षाचा मे महिना लक्षात राहिलेला आहे म्हणून आता शक्यतो आम्ही जास्त असं जाणं टाळत आहोत आणि निधीला तर नेत नाही कारण खूप खराब कंडिशन निधीची झाली होती बघितली जात नव्हती खूपच तिचा उदास उदास असती अशी खेळत आयली की छान वाटते पण जेव्हा आजारी पडल्यानंतर उदास होते ना तर नाही चांगलं वाटत तर खरंच खूप खराब गेला मे महिना आमच्यासाठी ह्या वर्षातला मे मध्ये निधी आजारी पडल्यानंतर आय थिंक मंथ एंडिंगला आजारी होती निधी तर त्यासाठी मग सासूबाई पहिल्यांदा आमच्या घरी आलेल्या माझ्या सासूबाई आणि पंधरा दिवस राहिल्या खूप छान गेला तो पिरियड पण कारण त्या पहिल्यांदा आमच्या घरी आलेल्या होत्या लग्नानंतर त्या असं चालू चालू यायच्या आणि थांबल्याच नव्हत्या हो मुक्कामी अशा पण आल्या आणि पहिल्यांदा त्या पंधरा दिवस मुक्कामी राहिल्या आणि तेव्हा आमची छान बॉन्डिंग झाली तर तो पण महिना जून महिना खूप छान गेला आम्ही दोघींनी सोबत वटपौर्णिमा वगैरे सेलिब्रेट केली आणि निधीला पण त्यांच्याशी निधीची पण खूप छान बॉन्डिंग झाली ॲक्च्युली त्यांच्याशी कारण आ, मी जास्त तिकडे थांबू नाही शकत होती आणि त्यामुळे निधीची पण त्यांच्याशी जास्त बॉन्डिंग होत नव्हती पण त्या इथे पंधरा दिवस थांबले आणि खूप छान मस्त एन्जॉय आमच्या तिघींची पण खूप छान बॉन्डिंग झाली आणि त्यांना पण खूप छान वाटलं आणि मला पण खूप छान वाटलं तर जून महिन्यातली ही एक आठवण खूप छान आहे तर जुलै महिन्यामध्ये आम्ही आय थिंक अंकाई किल्ला इथे जो आहे तिथे फिरायला गेलो होतो तर तिथे फिरायला जाण्याच्या बाबतीतली एक चूक मला अशी वाटते की तिथली कुठलीच माहिती म्हणजे प्रॉपर माहिती न काढता आम्ही उठसुट तसेच गेलो आणि झालं असं की ते ठिकाण आम्हाला पूर्ण बघता नाही आलं कारण त्या त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या मी एका व्हिडिओमध्ये टाकलेला आहे अंकाई टंकाई किल्ला म्हणून तर पूर्ण नाही करू शकलो आम्ही बघूच नाही शकलो तो किल्ला आय uh, थिंक किती सात uh, दरवाजे आहेत तर आम्ही पाच दरवाजे चढलो आणि मग रिटर्न आलो कारण चढलं नाही जात होतं आणि uh, तिक तिथे ऐवजी आम्ही शेजारीच त्याचं टंकाई महादेव मंदिर आहे तिथे आधी जायला हवं हो, तर हे पण आम्हाला माहित नव्हतं नंतर माहिती काढल्यानंतर समजलं तर यात आमचं एक चुकलं की कुठेही जायचं असेल तर आधी थोडी तरी माहिती त्याबद्दल काढावी की कसं आहे काय आहे कुठस डायरेक्ट जायचं नाही तर हीच गोष्ट जुलै महिन्यामध्ये घडली आणि बाकी अजून यांचा बर्थडे वगैरे सेलिब्रेशन तर दरवर्षीच दर असतो तर त्याचा पण ब्लॉग मी शेअर केलेला आहे जुलै महिन्यानंतर येतो ऑगस्ट तर जसा मे महिना लक्षात राहिला ना असं वाईट सेट घडलं तसंच ऑगस्ट मध्ये खूप विचित्र घटना घडल्या आमच्याबरोबर दोन तर त्याचा एक पर्सनल मी व्हिडिओ टाकलेला आहे ॲक्सिडेंट एक ॲक्सिडेंट म्हणून तर तेव्हा असं झालं की आधी यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्या दोन दिवसानंतर लगेचच मी आणि निधी एक ऑटोतून येत होतो आणि ती ऑटो पलटी झाली आणि डायरेक्टली निधीच्याच अंगावर पलटी झाली तर खूप भयंकर अनुभव आहे तो अजूनही मी आणि निधी एकटी ऑटोने जायला घाबरतो मी एकटी जातच नाही एकतरी हे यांच्यासोबत बाईकवर जाते नाही मग शेजारच्या ताई वगैरे त्यांना घेऊनच मी इथे मनमाडमध्ये कुठेतरी जाते कारण खूप मोठी भीती बसलेली आहे आयुष्यातला हा पहिला प्रसंग होता काय करावं काहीच सुचक नव्हतं गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थांनी वाचवलं असं या मी या ठिकाणी मी म्हणेल त्या ह्या घटनेबद्दलची पूर्ण माहिती एक ॲक्सिडेंट या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तिथून तुम्ही बघू शकाल आणि बस ऑगस्ट महिन्यामध्ये ही एकच गोष्ट विचित्र घडलेली आहे आणि खूप काही शिकवून गेली ही गोष्ट तर एवढंच मी ऑगस्ट महिन्याबद्दल सांगेल कारण थरारक अनुभव होता आमच्यासाठी तो एकदम तिघांसाठी खूप थरारक होता कारण त्यांचा ॲक्सिडेंट इथून पन्नास किलोमीटरवर असलेल्या गावाजवळ झाला आणि आमचा इथे मनमाडमध्येच झालेला आहे पण खूप विचित्र अक्षरशः दोन दिवसाच्याच गॅपमध्ये ह्या घटना घडल्या म्हणून आम्ही दोघं खूप घाबरून गेलो तो मी आणि हे तर न अविस्मरणीय असा हा थरारक अनुभव आहे ऑगस्ट महिन्यातला ऑगस्ट दोन हजार एकवीसचा त्यानंतर येतो सप्टेंबर तर सप्टेंबर थोडा छान गेला गणपती वगैरे आणि ऐन गणपतींमध्ये माझ्या मोठ्या सासूबाई एक्सपायर झाल्या खूपच वाईट गोष्ट आमच्यासाठी घडली आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी कारण आमच्या फॅमिलीचा आधारस्तंभ होता त्या आणि अचानकच त्या एक्सपायर झाल्या हार्ट अटॅकमुळे तर त्यांच्या त्यांची जागा कोणीच घेऊ नाही शकत आणि त्यांना विसरणं खूप कठीण आहे जेव्हा केव्हा त्यांची आठवण येते तेव्हा डोळ्यात पाणी येऊन जातं कारण खूप त्यांचं जे बोलणं असायचं लो समजवून सांगणं खरंच त्या खरंच मोठं तसं मोठं व्यक्ती घरामध्ये पाहिजे कारण त्यांनी परिवाराला जोडून ठेवलेलं होतं आणि विशेष म्हणाल तर प्रेमाने असं म्हणतात ना रागवायच्या पण आणि तितक्याच प्रेमाने जवळ पण घ्यायच्या आणि समजवायचं पण असं अशा, अशा त्या होत्या आता पुन्हा तसं कोणीच नाही पूर्ण फॅमिलीमध्ये मा म्हणून सप्टेंबर महिना पण खूप वाईट गेलेला आहे या वर्षाचा मध्ये यूट्यूब बद्दलचीच एक छान अशी गोष्ट लक्षात राहण्यासारखी आहे की युट्यूब बद्दल थोडं थोडंसं असं छान असं छान आणि तेव्हापासूनच मला खूप असं मस्त वाटायला लागलं की आता व्हिडिओज टाकले पाहिजेत कंटिन्युटी आपण आपला जो परिवार आहे तो मला थोडा थोडा मोठा म्हणजे दीड हजाराच्या वर क्रॉस होताना दिसत होता आणि खूप छान आठवण मला ऑक्टोबर महिन्यातली आहे तर नोव्हेंबरमध्ये यावर्षी म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये पहिल्याच आठवड्यात दिवाळी होती नोव्हेंबरच्या तर दिवाळी आम्ही गावाकडेच थोडेसे थोडक्यात साजरी केली कारण मोठ्या वेळ सासूबाई एक्स्पायर झालेल्या असल्यामुळे खूप मोठं असं काही केलं असं नाही आहे तर आ, विशेष एकच होतं की आम्ही सगळे एकत्र एक जमलो आणि पूजा वगैरे केली नाहीतर आम्ही कधीच एकत्र एक एवढं लक्ष्मीपूजनला वगैरे जमत नाही किंवा प्रत्येक सणाला जमत नाही कारण माझे जाऊबाई आणि ते राहतात भिवंडीला आम्ही इकडे राहतो तर प्रत्येकदा जाणं शक्य नाही होत पण ह्या वर्षी आम्ही तिथे एकत्र एक येऊन दिवाळी वगैरे साजरी केली तर तो एक आनंदाचा क्षण क्षण सॉरी क्षण नोव्हेंबर मधला आहे सो so, फायनली आता आहे डिसेंबर महिना आणि आज आहे डिसेंबर महिन्याची एकतीस त्यात म्हणजे थर्टी फर्स्ट तर डिसेंबर महिन्यामध्ये खूप सारं फिरणं झालं आमचं चा। यूट्यूबच्याच निमित्ताने का होईना बाहेर निघालो आम्ही कारण दोन वर्ष झाले इतकं बाहेर निघणं न होत होतं आणि इथून नाशिकला बाईकवर जाणं मनमाडवरून जवळजवळ नव्वद किलोमीटर आहे पण तरी पण आम्ही दोघं जातो वणीला जाऊन आलो नंतर एम टी टी सी बोट क्लबला गेलो ग्रेप एम्बॅसीला जाऊन आलेलो तर असं फिरण्या फिरण्यामध्ये खूपच मस्त गेलेलं आहे डिसेंबर महिना ग्रेप एम्बॅसिड आय थिंक आम्ही ऑक्टोबरमध्ये गेलेलो होतो पण बोटिंग क्लब आणि वणी म्हणजे सप्तशृंगी गडावर या महिन्यात गेलेलो हो, आहोत तर हा महिना ओव्हरऑल असा फिरण्या फिरण्याचाच गेलेला आहे असं मी म्हणेल आणि खूप सारे नवीन लोक माझ्या यूट्यूब चॅनलवर हो, या महिन्यात देखील जोडले गेलेले आहेत आपला परिवार आता हळूहळू मोठा होत आहे हे देखील या महिन्यात मला समजलेलं आहे तर असाच आपला परिवार खूप मोठा व्हावा यासाठी तुमची साथ सोबत मला खूप गरजेचे आहे जसं या वर्षभरामध्ये तुम्ही मला तुमची साथ दिलेली आहे तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट मला दिलेला आहे तसंच येणाऱ्या पुढच्या वर्षी पण तुम्ही मला असंच प्रेम आशीर्वाद आणि सपोर्ट द्यावा ही माझी मनापासून इच्छा आहे बाकी हा सगळा ही सगळी समरी होती माझ्या दोन हजार एकवीस या वर्षाची तर ती कशी वाटली तुम्हाला आणि तुम्ही पण मला सांगा कुठले छान क्षण असे तुमचे आहेत मला खाली कमेंट करून सांगा मला नक्कीच आवडेल ते ऐकायला आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या वर्षी भेटूया आता आपण तोपर्यंत बाय बाय